चैनल वरती नवीन असाल चैनल सब्सक्राइब करा, बाजूची बेल आयकॉन प्रेस करून ठेवा जेणेकरून आमचे सर्व व्हिडिओ तुम्हाला बघायला भेटतील. मित्रांनो, जवळपास आपण शुक्रवारी मार्केट मध्ये जबरदस्त आपल्याला ट्रॅप जबरदस्त बघायला मिळाला असेल आणि दिवसभर मार्केट तीन चार वेळा ट्रॅपच करत होतं हे तुम्ही नक्की बघितलं असेल. आता एकंदरीत आपण आलेलो आहोत वीकली चार्ट वरती आलेलो आहोत निफ्टीच्या, आणि सोमवारी निफ्टी बँक निफ्टी कुठल्या याच्यामध्ये रेंज बाहेर हे करू शकतो, रेंजच्या बाहेर मार्केट जाऊ शकतं का, या टॉपच्या लेवलला मार्केट प्रॉफिट बुकिंग करू शकतं हे आपण बघणार आहोत. कारण मार्केट टॉपला असताना मार्केटमध्ये बऱ्या प्रमाणात बुकिंग सुद्धा होतं आणि मार्केट काय होतं ज्यावेळेस ब्रेकआउट द्यायचं असतं त्यावेळेस मित्रांनो निफ्टी मध्ये सुद्धा तुम्ही बघितलं असेल या लेवलवरनं एक ब्रेकआउट मार्केटनं दिला होता आणि त्यानंतर जर बघितलं तर या लेवलवरनं सुद्धा निफ्टीने एक मागचा जो या पट्ट्यातला हे करत क्रॉस केला होता. आता मार्केट या लेवलला मित्रांनो ही लेवल खूप महत्वपूर्ण आहे. कुठलीही मोठी झेप घेण्यापूर्वी मित्रांनो दोन पावलं मागे येत असतं मार्केट हा आजपर्यंतचा इतिहास आहे. आणि ज्या ज्या वेळेस मोठा ब्रेकआउट आलाय त्या त्या वेळेस मार्केटनं थोडस साईडवेज होत किंवा थोडस दोन पावलं मागे जबरदस्त मोठा ब्रेकआउट दिलेला आहे. कारण काय असतं मित्रांनो बऱ्याच मोठमोठ्या पोझिशन प्रॉफिट बुक करायला मार्केट लावतं, मार्केट धावतं एक आणि मार्केट ब्रेकआउटच्या तोंडावर मार्केट कोणालाच काही समजू देत नाही मार्केट काय करणार आहे. आणि मार्केटचा इतिहास बघितला मार्केट आपल्याला इथे जबरदस्त ट्रॅप करू शकतं. कारण या रेंजच्या बाहेर पडायला आता मार्केटला एक संधी आहे आणि मार्केट आपल्या करिअरच्या लाईफ टाइम हाय वरती होतं त्या दिवशी मित्रांनो. गुरुवारी आरबीआयची मॉनिटरी पॉलिसी होती आणि लाईफ टाइम हायच्या जवळ मार्केटला जाण्यासाठी संधी होती आणि तो हाय तोडण्याची सुद्धा संधी होती. अर्थात ही काय संधी संपली असं आपल्याला म्हणता येणार नाही कारण मार्केट ऑलरेडी 18,700 घरामध्ये गेलेलं होतं आणि मार्केट तिथून मित्रांनो काही पॉइंट वरती अगदी जवळ गेलेलं होतं आणि मार्केटला जवळपास एक नवीन हाय निफ्टीला निफ्टीला तयार करायला चान्स होता पण ती संधी थोडी मिस झाली. मार्केटनं दोन पावलं आता मागे आलेलं आहे मार्केट. आता मार्केट इकडे डाऊन साईडला युटर्न घेतं की परत मित्रांनो युटर्न घ्यायच्या याच्यात दाखवून आपल्याला मार्केट ट्रॅप करतं हे बघणं गरजेचं आहे. मार्केटमध्ये मित्रांनो ही मोठी मुवमेंट असू शकते आणि लाईफ टाईम हाय निफ्टी क्रिएट करू शकते पण इथे मात्र आपल्याला काय करायचं आहे थोडस सांभाळून निफ्टीमध्ये बँक निफ्टीमध्ये पाऊल टाकायचं आहे पेपर ट्रेड साठी. कारण इथे स्टॉप लॉस जर तुम्ही याला इग्नोर केलं आपल्या मित्रांनो या क्षेत्रामध्ये कधीही इग्नोर करू नका पण स्टॉप लॉस जर चुकला तर मात्र तुम्हाला शुक्रवारी जसा मोठा ट्रॅप झाला जसं मार्केटनं डाऊन साईडवरनं मोठी अपसाईडला मुवमेंट घेतली असेल तुम्ही बघितलं असेल त्यावेळेस अशा ट्रॅपमध्ये मित्रांनो तुम्ही कधीही सापडू नका. मार्केटला आता समान संधी आहे निफ्टी असेल बँक निफ्टी असेल इथून या रेंजच्या बाहेर पडायला आणि मार्केट इकडनं बाहेर पडायच्या तयारीमध्ये आहे. त्यामुळे आता मार्केटला जी संधी आहे निफ्टी कुठेतरी अडकळताना दिसत आहे मित्रांनो आणि आरबीआयच्या मॉनिटरी पॉलिसीनंतर निफ्टी जास्त अडकळलेली आपल्याला दिसून आली. जर निफ्टी इथून जर ब्रेकआउट निफ्टीचा नाही झाला तर निफ्टी आता नेक्स्ट टार्गेट जे असेल ते 18,440 कडे आपल्याला पुट कॉलमध्ये आपल्याला भेटू शकतं जर मार्केट अपसाईडला सस्टेन नाही झालं तर. तर पुट कॉल मध्ये हे पेपर ट्रेड साठी टार्गेट पहिलं आपल्याला मिळेल 18,440. सेकंड टार्गेट जे असेल ते मित्रांनो 18,400 असेल आणि त्यानंतर तिसरं टार्गेट असेल 18,388. जर मार्केट साईडवेज असेल तर आपल्याला तिकडे भोपळा मिळणार आहे. त्यामुळे मित्रांनो साईडवेज मार्केटमध्ये मी प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगत असतो जिथे साईडवेज असेल तिथे तुम्ही जबरदस्तीनं पेपर ट्रेड मध्ये घुसू नका, ऍसिडिटी होण्याची शक्यता असते असं मी हे उदाहरणासहित सांगत असतो. त्यामुळे ही जी लेवल आहे मित्रांनो झिगझॅग लेवल राहू शकते आणि इथून साईडवेज राहत किंवा इथून एक मार्केट डब्ल्यू पॅटर्न क्रिएट करून अपसाईडला रॅली घेऊ शकतं किंवा मार्केट इथून आपल्याला एम पॅटर्न क्रिएट करून युटर्न मोठ्या प्रमाणामध्ये घेऊ शकतं. आणि जर मे बी मार्केटला निफ्टीला जर रिकवर होता आलं नाही तर मात्र मित्रांनो निफ्टी ही 18,225 कडे येणाऱ्या काही सेशन मध्ये जाताना आपल्याला दिसू शकते
तसंच मित्रांनो निफ्टी बद्दल आपण जेवढा निगेटिव्ह एवढा विचार करू नये मार्केटमध्ये, जर तरला किंमत नाही मार्केटमध्ये सिच्युएशन नुसार. मी प्रत्येक वेळी सांगतो मार्केट अप ट्रेंड मध्ये असेल तर 1% हातचाला शिल्लक ठेवा मार्केटमध्ये, बेरिश राहा. मार्केट बेरिश असेल तर 1% हातचाला शिल्लक ठेवा मार्केटमध्ये, बुलिश व्हा. हे मी प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगत असतो. त्यामुळे मित्रांनो मार्केटमध्ये दोन्ही बाजूचा विचार करा. मार्केटमध्ये कुठल्या क्षणाला कुठली न्यूज येईल आणि कुठे काय घडलंय, फक्त पुतीन साहेबांनी माईक जरी उचलला बोलण्यासाठी एखाद्या विषयावरती, तर तुम्हाला माहिती आहे मार्केट जवळपास 300-400 पॉईंट रपकन मुवमेंट डाऊन साईडला देतं. तसंच फेडची मीटिंग असेल किंवा इन्फ्लेशनचा डाटा असेल, क्रूड ऑइलची न्यूज असेल किंवा काहीतरी एखाद्या बँकेचं वेटेज कमी झालं असेल, अशी न्यूज जरी आली तरी आजचं प्रोडक्शन सगळं मातीत जातं हे तुम्हाला सुद्धा माहिती आहे. त्यामुळे लाईव्ह मार्केटमधला जो हे आहे तो आपला व्ह्यू जो आहे तो आपण लाईव्ह मार्केटमध्ये नक्की ठेवावा. आजचा व्ह्यू मित्रांनो पूर्णपणे जो सेटअप असतो मार्केटचा, ऑप्शन चेनचा डाटा तोपर्यंतच्या न्यूज त्याच्यावरती व्यवस्थितपणे असतो, पण लाईव्ह मार्केटमध्ये मात्र मित्रांनो तुम्हाला लाईव्ह अपडेट राहणं गरजेचं आहे विथ न्यूज. मित्रांनो मार्केटमध्ये न्यूजला खूप महत्व आहे, त्यामुळे न्यूजचं नोटिफिकेशन ऑन करून खास करून ऑप्शन ट्रेडरनं मित्रांनो नक्की ठेवणं गरजेचं आहे. आता जर बघितलं तर मित्रांनो मार्केटने काय करते, ब्रेकआउट देण्या अगोदर, तुम्ही इथं तुम्हाला दाखवलंच आहे की ब्रेकआउट देण्या अगोदर मार्केट काय करतं की आपल्याला जबरदस्त एखादी कॅन्डल क्रिएट झालेली असती, मार्केटने या लेवलला ब्रेकआउट दिला. आता इथून सुद्धा मार्केटने आपल्याला बघा या लेवलवरनं मार्केट प्रॉफिट बुकिंग होईल वाटत होतं, पण इकडे एक ब्रेकआउट दिला, इथे मात्र साईडवेज राहताना दिसत आहे. आता यूटर्न घेतं की जबरदस्त एक ब्रेकआउट अपसाईडला देते हे बघणं गरजेचं आहे. फक्त मित्रांनो दिशा स्पष्ट होईपर्यंत आपली सुद्धा व्ह्यू, आपला पोझिशन नॉर्मली मित्रांनो आपला स्टॉप लॉस पकडून, एक गोष्ट लक्षात ठेवा आपला स्टॉप लॉस जर व्यवस्थित तुम्ही फॉलो केला तर छोटे छोटे टार्गेट सुद्धा तुम्हाला चांगला प्रॉफिट देऊन जातात. त्यामुळे मार्केटमध्ये जर तरला किंमत नाही मार्केटमध्ये, मी असं करणार होतो आणि असं करायचं होतं पण मी विसरून गेलो, याला किंमत नाही. त्यामुळे कडक एसएल ठेवूनच तुम्ही अशा ट्रॅप झोन मध्ये मित्रांनो तुम्ही थोडस छोटा टार्गेट, छोटा स्टॉप लॉस ठेवून व्यवस्थितपणे तिकडे तुमचं वर्किंग केलं पाहिजे. बँक निफ्टी वरती येऊया मित्रांनो. बँक निफ्टी बद्दल जर बोलायचं झालं जवळपास शुक्रवारी सुद्धा बँक निफ्टी मध्ये जबरदस्त ट्रॅप झाला. आपल्याला पुट कॉल मध्ये जवळपास 323 ते 390 प्लस टार्गेट मिळालं होतं मित्रांनो पुट कॉल मध्ये, आणि जवळपास आपण प्रॉफिट बुक करायच्या आतमध्ये एक धमाका अप साईडला झाला, पण आपण प्रॉफिट बुक केलं होतं 370 ला. आपल्या टेलिग्राम चॅनलला पेपर ट्रेडचा तुम्ही जर अपडेट बघितला असेल तर 323 ते 370 ला अपडेट केलं होतं आणि पूर्णपणे तिथं प्रॉफिट बुक केलं होतं. पण ज्यांनी प्रॉफिट बुक केलं नसेल, फक्त एसएल घेतला असेल, त्यांना काही मिळालं नसेल. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, तुमचा ट्रेलिंग स्टॉप लॉस खूप महत्वाचा असतो. स्टॉप लॉस जसं तुमचा प्रॉफिट वाढत जातो वरती घेत येणं सुद्धा खूप गरजेचं असतं. दुसरी गोष्ट मित्रांनो, मार्केटमध्ये असं करणार होतो, असं करायचं होतं, बुक करायला अगोदर मार्केटमध्ये काहीतरी मुवमेंट घडली याला अर्थ नसतो. मार्केटमध्ये अप टू डेट अपडेट राहणं खूप गरजेचं आहे. आता या लेवलला बँक निफ्टीनं काय केलं होतं, जर आपण मागील याच्यामध्ये जर गेलो तर मित्रांनो जवळपास 2021 ला इथे एक बँक निफ्टीचा हाय क्रिएट झाला होता, इथून प्रॉफिट बुकिंग आलं होतं. त्यानंतर तुम्ही बघितलं असेल नंतर एक ब्रेकआउट जबरदस्त दिला, परत या लेवलला मार्केट आलं, इथून एक प्रॉफिट बुकिंग झाला, परत मार्केटने एक रिकव्हरी दिली, या लेवलला हाय लेवलला आल्यानंतर परत प्रॉफिट बुकिंग आलं होतं मार्केटमध्ये तुम्ही बघू शकता. आता एक ब्रेकआउट दिलेला आहे मार्केटला, इथं मार्केटनं बराच काळ या याच्यामध्ये या एरियामध्ये घालवलेला आहे मित्रांनो. विकली टाइम फ्रेम वरती आपण आहोत, त्यामुळे तुम्हाला थोडस वेगळं वाटेल की आपण काय करत आहोत वगैरे. पण मित्रांनो एक गोष्ट लक्षात ठेवा, आता ही जी हा जो कार्य आहे आपला इकडचा हा एरिया आहे हा वीक वाईज आहे, आणि तुम्ही बघितलं असेल जवळपास 15 मे 22 मे आणि त्यानंतर 29 मे आणि नंतर 5 जून पर्यंतचा हा चार्ट आहे विकली वाईज. आता मित्रांनो हा जो पुढचा हा चालू वीक जो आहे, सोमवारी मार्केटमध्ये किंवा येणाऱ्या 2-3 सेशनमध्ये ही लेवल खूप महत्वाची आहे मार्केटमध्ये. आता तुम्ही जर बघितलं पास्ट जर बघितला तर या लेवलवरनं हाय लेवलला आल्यानंतर मार्केटनं काय केलेलं आहे, प्रॉफिट बुकिंग दिलेला आहे. त्यामुळे हा एरिया सुद्धा आपल्याला प्रॉफिट बुकिंग देईल असं कंपल्सरी नाही मित्रांनो. एक गोष्ट लक्षात ठेवा, मार्केटमध्ये एक मोठा ब्रेकआउट ज्यावेळेस येत असतो त्यावेळेस मार्केट साईडवेज होत असतं, आणि तुम्ही इथे बघितलंच असेल की या लेवलला तुम्ही बघू शकता मार्केटने इथं काय केलं, साईडवेज राहिलेलं आहे 2 आठवड्याच्या याच्यामध्ये, आणि मार्केटनं काय केलं,
एक ब्रेकआउट सुद्धा जबरदस्त दिलेला आहे. या लेवलला सुद्धा तुम्ही बघू शकता इकडे मार्केटने काय केलं होतं, इथे साइडवेज मार्केट दिसत आहे, मार्केटने इथे एक ब्रेकआउट दिला होता मागील 2021 ला. त्यामुळे इथं सुद्धा आपण असं डाऊन साईडची अपेक्षा ठेवणं चुकीचं आहे मार्केटमध्ये. आता इथं मार्केट काय करतं, निफ्टीमध्ये बोलल्याप्रमाणे इथं आपल्याला एक एम पॅटर्न बनवून डाऊन साईडला मुवमेंट देतं, युटर्न घेतं की डब्ल्यू पॅटर्न करून अप साईडला जातं, हे सुद्धा बघणं आपल्याला गरजेचं आहे. कारण मार्केटमध्ये व्ह्यू जो आहे तो मित्रांनो आपल्याला मिनटामिनटाला चेंज करावा लागतो, तरच आपण मार्केटमध्ये टिकू, हे मी प्रत्येक वेळी सांगत असतो. आता मार्केटमध्ये बघा आपल्याला जवळपास हा जो हाय आहे या लेवलवरून आपण ठीक आहे, पण आपण 5 मिनिटाच्या टाइम फ्रेम वरती येऊया आणि 5 मिनिटाच्या टाइम फ्रेम वरती आपण ज्यावेळेस येऊ त्यावेळेस आपल्याला पूर्णपणे एकदम डीपली इथे बघता येईल. त्यानंतर आपण पुढील दिशा आपल्याला मार्केटची समजू शकते. आता या लेवलला तुम्ही बघू शकता मार्केटनं काय केलेलं आहे, मार्केटनं जवळपास इथं डब्ल्यू पॅटर्न क्रिएट केला होता. तुम्ही बघू शकता हा डब्ल्यू पॅटर्न, मार्केटनं जसं जबरदस्त सेलिंग दिलं तसं इथे एक डब्ल्यू पॅटर्न क्रिएट झाला होता. तर मार्केटने इथं सुद्धा जरा साईडवेज ची भूमिका घेतली आहे. मार्केटला इथं एक संधी आहे बँक निफ्टी मध्ये डब्ल्यू पॅटर्न क्रिएट करायची, आणि डब्ल्यू पॅटर्न जर क्रिएट झाला तर मात्र जवळपास अपसाईडला मुवमेंट येऊ शकते. पण आपला बँक निफ्टीचा जो हायएस्ट आहे तो आता या लेवलला आलेला आहे, आणि हा एरिया बघा तुम्ही मार्केट सध्याला कुठं आहे, या लेवलला आहे. आता या लेवलवरनं जर बघितलं तर मार्केटमध्ये आता इथे साईडवेज चाललेला आहे आणि थोडक्यात डब्ल्यू पॅटर्न बनण्याची तयारी सुद्धा आहे मार्केटला इथपर्यंत येण्यासाठी. तर मार्केट काय करतं मित्रांनो, ही जर लेवल मार्केटला, आता ही लेवल खूप महत्वपूर्ण आहे बँक निफ्टीसाठी 44,200. मार्केट जोपर्यंत 44,200 खाली आहे मार्केटला मित्रांनो अपसाईडला जायला बराच रेसिस्टन्स फेस करावा लागू शकतो. जसं की या लेवल पर्यंत जायला मार्केटला काही अशक्य असं काहीच नाही मित्रांनो. एक ग्रीन कॅन्डल सुद्धा, मी परत एकदा सांगतो लक्षात ठेवा, एक ग्रीन कॅन्डल सुद्धा हे सर्व रेसिस्टन्स एका झटक्यात उडवू शकते. त्यामुळे मार्केटमध्ये दोन्ही बाजूचा व्ह्यू ठेवा, बेरिश असू द्या बुलिश असू द्या, मार्केटमध्ये अपोजिट बाजूचा हातचाला शिल्लकी राहू द्या असं मी परत एकदा सांगतो. आता 44,200 खाली जोपर्यंत मार्केट आहे तोपर्यंत, किंवा 44,000 रेसिस्टन्स, 44,200 रेसिस्टन्स मार्केटला क्रॉस करता येणं गरजेचं आहे. तो जर क्रॉस झाला नाही आणि ही लेवल जर मार्केटला ही टिकवता आली नाही, 43,980 या एरियात मार्केटला इथे एकतर मार्केट गॅप अप ओपन होऊ शकतं 44,000 आणि 44,000 क्रॉस केल्यानंतर 44,200 जाऊ शकतं. पण हा एरिया तुम्ही जर बघितला असेल मार्केटनं फक्त साईडवेज राहण्याचं काम बराच या पट्ट्यामध्ये केलेलं आहे. जसं की आपण विकली टाइम फ्रेम वरती बघितलं असेल मार्केट कुठं हललेलं नाही बराच वेळ. मार्केट या पट्ट्यामध्ये कुठेही असू द्या, मार्केट एक मुवमेंट देतं आणि साईडवेज राहतं, मग मुवमेंट देतं आणि स्टॉप लॉस हिट करण्याचं काम करत आहे. पण मार्केटमध्ये मित्रांनो हा जो एरिया आहे, हा एरिया बाईंग एरिया आहे मित्रांनो. या एरियामधून मार्केटनं रिकव्हरी घेतलेली आहे, डायरेक्ट गॅप अप मारलेला आहे. आता सोमवार साठी सुद्धा गॅप अप मारतं की या एरियातून तुम्ही बघू शकता, या एरियातून परत इकडनं एक रिकव्हरी आहे, इकडनं एक रिकव्हरी आहे, इथून गॅप अप आहे. त्यामुळे हा एरिया सुद्धा खूप महत्वाचा आहे. आणि मार्केटला जर 43,900 ते 43,880 या एरियाच्या वरती सस्टेन राहता आलं नाही तर मात्र मार्केटमध्ये सोमवारी डाऊन साईडला मार्केटमध्ये मुवमेंट येऊ शकते. तोपर्यंत मित्रांनो 44,000 जोपर्यंत गड आहे बँक निफ्टीकडे. आता बँक निफ्टी जर बघितलं आपण तर बँक निफ्टी कुठे आहे आपल्याला जवळपास 43,989, म्हणजे अगदी 44,000 खूप लांब सुद्धा गेली नाही बँक निफ्टी. पण 44,000 हा गड एकदा का जर मित्रांनो बँक निफ्टीचा गेला इकडनं पुट रायटरच्या हातातनं, तर मात्र कॉल रायटर मोठ्या प्रमाणामध्ये या लेवलला ऍक्टिव्ह होऊन बसणार. आणि ही लेवल हा गड जर बँक निफ्टी मध्ये पुट रायटरनं गमावला तर मात्र डाऊन साईडला निफ्टी हे आपल्याला लवकरच आपल्याला 43,555 ला गेलेली बघायला मिळू शकते. पण त्या अगोदर मार्केटमध्ये मित्रांनो एक ट्रॅप घडू शकतो. जर आपल्याला जर इकडे मार्केटनं डाऊन साईडला जाण्याचा प्रयत्न केला आणि इथून ज्यावेळेस मार्केट निघेल त्यावेळेस मित्रांनो एक सेशन आपल्याला असं मिळू शकतो
ज्यामध्ये 1000 ते 1100 पॉइंटची बँक निफ्टीमध्ये तेजी येऊ शकते। त्यामुळे त्या तेजीमध्ये मित्रांनो जवळपास सगळे रेसिस्टन्स दानादिन उडून जातील आणि आपल्याला जवळपास 45,000 टार्गेट जर मार्केटनं जर सकारात्मक बाजू ग्लोबली न्यूज जर काही बॅड न्यूज नाही आली तर बँक निफ्टी आपल्याला 45,000 गेलेली बघायला मिळू शकते। आता इंटरनली मित्रांनो आपल्या मार्केटमध्ये सध्याला तर ओके ओके चाललेला आहे। बराच जो रेसिस्टन्स आपण फेस करतो ती जसे की मित्रांनो फेडची मीटिंग असेल किंवा इन्फ्लेशन डाटा असेल, फेडचे हाईक रेट असतील किंवा युएसचं डाऊमुळे थोडंसं करेक्शन किंवा इतर क्रूड ऑइलचा मुद्दा काही जरी काही ना काही असला रशिया युक्रेन या गोष्टीमुळे इंडियन मार्केटला जवळपास बराच म्हणजे थोडासा हे झालेला आहे रेसिस्टन्स। म्हणजे समजा तिकडे काही करेक्शन आलं तर आपल्या इकडे समजा तिकडे 2% करेक्शन आलं तर मित्रांनो साहजिक आहे 1% आपल्या मार्केटवरती परिणाम होतोच, हा रियालिटी आहे, हे इतिहास आहे। त्यामुळे मित्रांनो आपल्या मार्केटला इंटरनली तर सध्याला काही इश्यू दिसत नाही, त्यामुळे जर ग्लोबली संकेत जर ओके असले तर आपल्याला सोन्याहून पिवळा आहे, कारण आपल्या इकडे कसलाच इश्यू सध्याला नाही। जो इश्यू आहे तो जो अदानी ग्रुपच न्यूज होती त्याच्यामुळे थोडासा होता, पण ते सुद्धा मॅटर वादळ कोर्टामध्ये गेलेला असल्यामुळे सेबीच्या अंडरमध्ये कोर्टाच्या अंडरमध्ये असल्यामुळे सध्याला तर तिथे काही आपल्याला इश्यू आपल्याला दिसत नाही। पण जोपर्यंत एखादी निगेटिव्ह न्यूज येत नाही तोपर्यंत हा जो एरिया आहे मित्रांनो बँक निफ्टी डाऊन साईडला मुवमेंट देण्याची शक्यता नाही। आणि जर सगळीकडनं ओके ओके सकारात्मक असला, जर ग्लोबली मार्केट मध्ये काही परिणाम नाही घडला तर मात्र बँक निफ्टी आपल्याला येणाऱ्या काही सेशन मध्ये 45,000 टार्गेट देऊ शकेल। परत एकदा ऐका मित्रांनो, जर आणि तर मध्ये खूप फरक आहे, कारण इफ अँड देन याच्यामध्ये जबरदस्त तुम्ही विचार करू शकता, कारण बट इफ देन नॉट हा तुम्हाला याचं जर बघितलं तर तुम्हाला माहिती आहे की काही गोष्टी असतात त्या आपल्या हातामध्ये नसतात, त्यामुळे मार्केटमध्ये ग्लोबली परिणाम किती होतो हे सुद्धा खूप महत्वाचं आहे। कारण त्यांच्या इकडे परिणाम झाला तरी आपला ते आपल्या याच्यावरती इनडायरेक्टली परिणाम नॉर्मली होतो, त्यामुळे तिकडनं ओके असेल तर मात्र हे टार्गेट आपल्याला नक्की मिळू शकतं। मित्रांनो तुम्ही आपलं टेलिग्राम चॅनल जॉईन केलं नसेल तर टेलिग्राम चॅनल जॉईन करा मराठी इन्व्हेस्टमेंट म्हणून। आणि एक गोष्ट लक्षात ठेवा, मार्केटमध्ये स्टॉप लॉसला कधीही इग्नोर करू नका, ओव्हर ट्रेडिंग टाळा, पेपर ट्रेड वरती फोकस करा। आणि महत्वाचं म्हणजे मित्रांनो मार्केटमध्ये कुठलीही वित्तीय गुंतवणूक करण्यापूर्वी आपल्या फायनान्शियल ऍडवायझरचा सल्ला घ्या, स्वतः सुद्धा अभ्यास करा, रिसर्च करा आणि मगच गुंतवणूक करा। या व्हिडिओला तुम्हाला जर खरंच ही माहिती आवडली असेल तर एक लाईक कमेंट शेअर करा। मनापासून व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद। जय हिंद।